ही आई जगदंबा सुरक्षित राहील। कॉलेजला जाताना जेव्हा ती निदड्या छातीने जाईल, शेतामध्ये जाताना जेव्हा ती निदड्या छातीने जाईल, प्रवास करताना जेव्हा ती निदड्या छातीने करेल, अगदी सक्षम अगदी भक्कम खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव तेव्हा साजरा होईल केव्हा, जेव्हा हुंडा बळी श्रीभ्रूण हत्या जेव्हा या घटनांना कुठेतरी आळा बसेल, स्त्रियांवरच्या अत्याचार या घटनांना कुठेतरी आळा बसेल। अरे आपल्याच या राज्याचे राजे राजे छत्रपती राजे छत्रपतींनी तसा कायदा काढला, तसाच कायदा जर आपण निर्माण केला ना तर खऱ्या अर्थाने आमच्या स्त्रियांवरती अन्य अत्याचार होणारच नाही, खऱ्या अर्थाने स्त्रियांवरती अन्य अत्याचार होण्याचा प्रश्नच राहणार नाही। अरे एका रात्रीमध्ये नोटबंदी होते, एका रात्रीमध्ये नोटबंदी होते, एका रात्रीमध्ये लॉकडाऊन होतं, एका रात्रीमध्ये नोटबंदी होते, एका रात्रीमध्ये लॉकडाऊन होतं, एका रात्रीमध्ये खुर्चीमध्ये बदल होतो, एका रात्रीमध्ये सत्तेचा उलटा पालट होतो, तर एका रात्रीमध्ये स्त्रियांवरती अन्य अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा का होऊ शकत नाही, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। आणि असा जेव्हा कायदा येईल ना तेव्हा स्त्रियांकडे वाईट नजरेनं बघायची कुणाची हिम्मत सुद्धा होणार नाही, त्यासाठी कायदा तसा बदलवण्याची गरज आहे। एका रात्रीत फाशीची शिक्षा झाली ना तर सगळं जिथल्या तिथं राहील, कुणी आमच्या महिलांकडे मुलींकडे कुणी वाकड्या नजरेनं बघणार नाही माई बापांनो। अरे आपल्याला माहिती का आपले राजे छत्रपती रांजाच्या पाटलाने एका मुलीवरती अन्य अत्याचार केला, माझ्या राजांनी सांगितलं रांजाच्या पाटलाच्या हातपाय कलम कर, हातपाय तोडून टाका। मा साहेबांनी विचारले शुभा त्याला जिवंत मारून टाकणार, त्याला जिवंत का नाही मारायचं, त्याला जिवंत का सोडायचे, त्याचे हातपाय का कलम करायचे, माझ्या राजांनी सांगितलं। अवघं कमी वय होतं माझ्या राजांचं, पण माझ्या राजांनी सांगितलं मा साहेब त्याला मारायचं नाही, त्याला जिवंत ठेवायचं, पण त्याचे हातपाय कलम करायचे, त्याचा चौरंग बनवायचा। का? कारण त्याच्या माध्यमातून माझ्या राज्यामध्ये संदेश गेला पाहिजे। अरे या राज्यामध्ये या स्वराज्यामध्ये जो कोणी स्त्रियांकडे वाकड्या नजरेनं बघेल किंवा स्त्रीच्या पदराला हात घालण्याची जो हिम्मत करेल त्याचा या स्वराज्यामध्ये असा चौरंग तयार करण्यात येईल, हा संदेश माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आम्हाला कळतो। रांजाच्या पाटलाचा जसा चौरंग झाला तसा त्याचाही चौरंग होईल, म्हणून आम्ही म्हणतो काय म्हणतो, अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा। का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, त्या राजांचे आपण वारसदार आहोत, म्हणून आपण सुद्धा अशा स्वरूपाचं कार्य करत राहिलो पाहिजे। जीवन एकदाच मिळतं, जीवनामध्ये आलेल्या संकटाला घाबरायचं नाही, कोरोना येऊ द्या किंवा कोरोना सारखं कुठलंही संकट येऊ द्या, अरे एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या आई जगदंबेच्या समोर जा, त्या आई जगदंबेच्या समोर जा, कुठलाही संकट येऊ द्या महिला मंडळ, कुठलाही संकट जीवनामध्ये येऊ द्या पुरुष मंडळी, कुठलाही किती मोठं संकट जीवनामध्ये येऊ द्या, त्या भगवंताच्या समोर जा आणि त्या भगवंताला सांगू नका माझं संकट किती मोठं आहे, त्या संकटाला सांगा की माझा भगवंत किती मोठा आहे, त्या संकटाला सांगा माझी आई जगदंबाची ताकद किती मोठी आहे, जीवनामध्ये संकट पार झाल्याशिवाय राहणार नाही, अशा स्वरूपाने आज या ठिकाणी या सावळेश्वर मित्र मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेला हा नवरात्र उत्सव, आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी ही द्वितीय क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। या ठिकाणी सेवा करण्याचा हा द्वितीय योग आहे, पहिल्यांदा सुद्धा एकदा कीर्तनाचा योग आलेला आहे, नवरात्रामध्ये हा दुसरा योग आहे। तर या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळीची मी मनापासून आभार मानते। कार्यक्रमासाठी गायनाश्री हरिभक्तीपरायण भगवान महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी सुंदर अशा प्रकारे सहकार्य केलं, सुंदर अशा प्रकारे गायन केलं, सर्वांचे मी मनापासून आभार मानते। कार्यक्रमासाठी आमचे विनयकरी बाबा, कार्यक्रमासाठी आमचे साऊंड सिस्टम वाले दादा, आमचे मृदुंगाचार्य दादा, सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते। महिला मंडळ एवढा वेळ झाला मी तुमच्या समोर बोलते, बेंबीचे देठापासून ओरडून ओरडून काहीतरी चांगलं घरी न्याल ना, हा नाहीतर खूप छान श्रोता वर्ग मिळाला नाही तो श्रोता वर्ग, एक ठिकाणी कार्यक्रमाला गेले बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून बोलत होती, एक मतरी समोर बसली, मी बेंबीच्या देठापासून ओरडून बोलते, मतरीनं रडायला सुरुवात केली, म्हणलं आई काय झालं तुला कीर्तन नाही आवडलं का, आई म्हणे तू तुझं तुझं चालू दे म्हणे, तुला काही म्हणते का, मी म्हटलं अहो आई पण मी तर बेंबीच्या देठापासून ओरडून बोलते, तुम्ही रडताय, तुम्हाला रडायला झालं काय, मला वाटलं आईला कीर्तनच नाही आवडलं, म्हणलं आई तुला कीर्तन नाही आवडलं का, आई म्हणे नाही ग बाई कीर्तन नाही आवडलं, म्हणलं आई तुझं घरी बाबाचं तुझं काही भांडण मिंडण झालं का, नाही ग ताई
तुझे बाबा लई चांगले इतके चांगले इतके चांगले अख्या लाड सांगवी मध्ये कोणाचे बाबा नाही अशी बाबा आहे म्हणलं करतात काय अगं इतके धार्मिक इतकी कीर्तन ऐकतात इतके कीर्तन ऐकतात कुणाच्या कीर्तनाला गेले का कीर्तन करायचे चपला घरी आणल्याशिवाय राहतच नाही म्हणलं बरं झालं मी गाडीतच काढून आले देव पावला म्हणलं आई पोरग चांगलं नाही का दारू पितं का काही व्यसन नाही का तुला त्रास देत का आई म्हणे नाही ग बाई ताई अगं काही नव्हतं राहिलं प्रपंचात पण पोरग इतकं चांगलं निघलं इतकं अख्ख्या गावाचं नाक आहे म्हणे नाक माझं पोरग म्हणलं करतं काय म्हणे कोणाची फटफटी रस्त्याला उभी राहू दे असं फटकत पेट्रोल काढी तो काही या कानाची माहिती या कानाला नाही म्हणलं क्या बात आहे पोरग तर लईच गोड आहे ग म्हणलं आई मग सून चांगली नाही का आई सून त्रास देते का सून बोलती का भाकर देत नाही का नाही गत आहे सून तर इतकी चांगली आहे कोणाला अशी सून भेटणार नाही सून मला भेटली खानदानी म्हणलं करते काय कोणाच्या मळ्यात कामाला जाऊ दे पण कारले गिलक वाळके काही ना काही चोरून आणल्याशिवाय राहतच नाही चोरून आणते दवा आम्ही फक्त गोड तेल विकत घेतो सगळा माल चोरीचा म्हणलं की आबात आहे आजी तुला तर आदर्श परिवाराचा पुरस्कारच भेटला पाहिजे म्हणलं आई सगळा परिवार चांगला आई मग तुला रडायला झालं काय म्हणे आग बाई ताई तुझ्याकडे पाहून रडू आलं म्हणे आईनं अजून रडायला सुरुवात केली तुझ्याकडे पाहून तुझ्याकडे म्हणलं माझ्याकडे बघून रडायची काय गरज म्हणे बाई ताई संजयनताई काय सांगू तुला म्हणलं काय महिनाभरापूर्वी माझी बकरी मेली म्हणे बकरी माहिती तुम्हाला बकरी मेली म्हणे बकरी म्हणलं आई तुझा माझा बकरीचा आणि कीर्तनाचा काय संबंध आई म्हणे बाई ताई काय सांगू तुला माझी बकरी सुद्धा अशी तुझ्या सारखी गागू गागू मेली आता मी काय बकरी का पण महाराज कोण कधी केव्हा कुठं काय करून टाकेल काही सांगता येत नाही तुम्ही मात्र तसं काही करू नका कार्यक्रमासाठी माझे पती परमेश्वर एवढ्या लांबून प्रवास करून मला घेऊन आले त्यांची मी मनापासून आभार मानते माझ्या मोठ्या दोघी बहिणी माझ्यासोबत आलेल्या आहेत त्या दोघींचे मी मनापासून आभार मानते या ठिकाणी महिला मंडळ एवढा वेळ झाला मी तुमच्या समोर बोलले तुमच्या पोरीसारखी आहे ना मोठ्यानं हा म्हणा ना मी कुठे दिवाळीची साडी मागू राहिली लगे काय चॅप्टर बाय लाड सांगवीच्या हाही म्हणायला तयार नाही हा तुम्ही माझ्या मी तुमची हे बा ज्याला दोन असेल त्याने तिसरी समजा ज्याला तीन असेल त्याने चौथी समजा ज्याला चार असेल त्याने पाचवी समजा ज्याला एक असेल त्याने दुसरी समजा ज्याला पोरगीच नसेल त्यानं मला दत्तक घ्या काही अडचण आहे का तुम्ही माझ्या मी तुमची आहे ना आहे का द्याल ना मग गळ्यातली पोत काढून सर्वांचे मनापासून आभार झालेली सेवा ईश्वरी चरणी सद्गुरु चरणी